मी आता मुंबईला गेल्या वगैरे सगळ्या नेत्यांशी बोलतो आहे, त्याच्यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झालेला आहे, त्याच्यामुळे आता बोलून आम्ही त्याच्यावरचा निर्णय करू. खूप जय्यत तयारी आहे, लोक उत्स्फूर्त आहेत आणि प्रचंड सभा ही होणार आहे. या पार्श्वभूमीवर तिथे शांतता सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची आहे, माननीय गृहमंत्र्यांची आहे, जे आज उपमुख्यमंत्री आहे, त्यांनी ती काळजी घेतली पाहिजे. त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न हा मला सगळ्यांना शंका वाटते की हे का काय आवश्यकता होती अशा पद्धतीनं वातावरण खराब करण्याची, हे कुठं हेतुपुरस्सरपणे केलं जातंय का काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. सभा तर होणार, अत्यंत जोरदार सभा होणार, विराट सभा होणार आहे. महाविकास आघाडीची ताकद त्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला देशाला दिसणार आहे. मी काहीतरी बोललो की लगेच तुमच्या ब्रेकिंग न्यूज सुरू होतील, कारण सगळ्यांनी सभेची तयारी तिथं, विशेषतः माझे सहकारी विरोधी पक्ष नेते विधान परिषदेचे अंबादास दानवे आणि बाकीचे सगळे जे आमचे महाविकास आघाडीचे घटक, या सगळ्यांचं मिळून तिथं तयारी व्यवस्थितपणे चाललेली आहे. पण दादा, तुम्हाला असं वाटतं का परत एकदा विचार करण्याची गरज आहे? कारण मला मी तुमच्या मिळून तुम्ही काही नाही, कारण नसताना त्याच्यातून जर असं काही केलं तर महाराष्ट्रात असा गैरसमज होईल की काहीतरी तिथली वातावरण फारच गंभीर बनलेलं आहे. त्याच्यामुळं ठरलेले कार्यक्रम व्हावेत असं मला वाटतं.